हाय सर्वांना, आता स्वागत करते आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर या सर्वांनी गरमागरम चहा प्यायला, एकदम असा चहा बनवलेला आहे, कारण समीक्षा वेदांत आले होते प्रांजलकडे खेळायला, प्रीशाला भेटायला आले होते, आणि ते खेळत आहे लुडो गेम खेळत आहेत. आणि मी तर सर्वांसाठी चहा आणलेला आहे, आणि इथं प्रीशा बसली तर मस्त चहा, बटर, पार्ले जी बिस्किट होतं चहासोबत, एकदम चहासोबत एवढं सर्व खायला असल्यानं खरंच खूप मज्जा येते. मला तर खूप मज्जा वाटते एवढं सर्व खायला असल्यावरती, कारण पहिल्यापासून सवय खायची. तर इथं समीक्षा वेदांत खेळत आहेत आणि ताई बसले आहेत, त्यांना बोलवत आहेत चहा पिण्यासाठी. मस्त इकडं समीक्षा तर चाललं आहे, मस्त डान्स प्रीशाला खेळवती छानपैकी. तर आता मला करायचं आहे स्वयंपाक, आणि पप्पांनी आणलं होतं चिकन, तर चिकन आणले तर चिकन धुवायचं काम चाललेलं आहे माझं. तर आता वेगळं राहिल्यापासून मला ना घड्याळ्याच्या काट्याप्रमाणेच पळावं लागतं, म्हणजे मला आणि आईंना तर पळावंच लागतं, कारण की आमचे पप्पा येतात 8:30 भाजी घेऊन, म्हणजे पहिले यायचे 8:30 भाजी घेऊन, आता लवकर येत आहेत 7:30-7:45 येतात. तर आल्यानंतर त्यांना लगे लगेच जेवण पाहिजे असते, म्हणजे आणलं भाजी टेकवली नाही की लगेच त्यांना जेवणाचं ताट पण पाहिजे असते. पण तसं काही आता तुम्हाला माहिती, चिकन म्हटल्यानंतर त्याला शिजवायला, मसाला भाजायला, म्हणजे भरपूर सारे असे प्रोसेस असते त्याचे. मग ते एक एवढं सगळं होऊन मग तेव्हा ते चिकनचं कालवण होतं. याला वेळ जातोच असतो, पण त्यांना तसं नाही, त्यांना म्हणजे आता टायमिंगच ठरला, त्यांना 9:00 म्हणजे 9:00 जेवण लागतंय म्हणजे लागतंय. तर खूप पटपट काम करावं लागतं. आईंना पण प्रेशर झोपल्यानंतर मला एकटीला सर्व पटकन होणार नाही, आणि तुम्हाला माहिती आल्यानंतर भाजीला जे दिवसभर 2 टाईम जेवणारे माणसं असतात बघा, सकाळी जेवतात आणि संध्याकाळी जेवतात, दुपारचं जेवत नाही, तर त्यांना आल्या आल्या त्यांना अशी भूक लागते पटकन. तर त्याच्यामुळे आम्हाला त्या हिशोबाने पटकन स्वयंपाक बनवावं लागतं. तुमच्या घरामध्ये पण कुणी असा व्यक्ती असेल की तो सकाळी नाश्ता करून थेट संध्याकाळी जेवण करत असेल, तर तुम्हाला माहिती असेल किती पटकन त्यांना संध्याकाळची पण भूक लागते, त्या हिशोबाने आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. तर मी तर पटपट करण्याचं काम करते, आणि आई पण मला मदतीला आहेत, कारण प्रीशा झोपली होती, त्या हिशोबाने आम्ही चाललेलं आहे. तर मी घर राहिल्यापासून असं चाललं आहे माझं. तर आता मी करते चिकनचं कालवण, मसाला भाजून झाला होता ऑलरेडी, आता टोमॅटो कांदा कापते, आणि बरेच जण अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात, पण मी टाकत नाही कुठं, त्याला सर्व मसाल्यामध्येच मी टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट. आधी नुसते शिजवायला मी साधा सोपं कांदा आणि टोमॅटो कापते. तर मस्त तुम्हाला टोमॅटोचे ते आतल्या बिया एक सध्या तर तुम्हाला माहिती त्या बिया आहेत आतमधल्या बिया आहेत, ते सर्व काढून घ्यायच्या, कारण आता इथं बघा प्रीशा उठलेली आहे. आता मी चिकन शिजवते मस्तपैकी छानपैकी, इथं चिकनचं चाललेलं आहे. तर आता इथं चहा बनवते, कारण मोठे भाऊजी आले होते, तर आई बोलले त्यांच्यासाठी चहा ठेव, तर मी चहा ठेवते त्यांच्यासाठी. तर आज इथंच आई बोलले इथं जेवण वगैरे जा, तर त्याच्यासाठी तर अजूनच पटपट करायचं होतं, कारण समीक्षा वेदांतला पण त्यांना पटकन तिकडे जाऊन जायचं होतं. तर आता मी इथे चहा ठेवते, आणि मला चपात्या काही करायच्या नव्हत्या, कारण सकाळच्या चपात्या होत्या आणि माझ्या मिस्टरांचं एवढं काय नसतं, सकाळची चपाती दिली काय, दुपारची चपाती दिली काय, संध्याकाळचे त्या आहे ते खातात, त्यांचं काय एवढं नसतं, सकाळचं खातात ते संध्याकाळी, कारण ते मलाच उलट ओरडतात, म्हणतात हे टाकून कशाला देते, भात कशाला टाकून देते, चपात्या कशाला टाकून देते. मी खातो, तर आम्ही दोघं मिळून चपात्या खातो संध्याकाळच्या, सकाळच्या जर उरलेल्या असेल, पण आईंना आणि पप्पांना आम्हाला भाकरी करावीच लागते, कारण ते चपाती खात नाही, त्याच्यामुळे मी इकडं भाकरी करते. आणि 4 भाकरी करायच्या होत्या मला, आणि सकाळच्या 2-3 चपात्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही त्याच खाणार होतो. तर आता इथं भाकरी चालेल, मला बांगड्यांमुळे ना भाकरीच येत नव्हत्या, कारण मला सारख्या बांगड्याच्या वर करावं लागत होत्या, तर त्याच्यामुळे ना तुम्हाला पण जमतं की नाही काय माहिती, भाकरी जर तुम्ही जर बांगड्या घातल्या असतील तर मला जमतच नाही, कारण सर्व भाकरीला बांगड्यांची डिझाईन लागून जाते, सर्व रेषा येतात, म्हणून मला सारखं बांगड्याच्या वर करावं लागत होत्या. तर आता इथं भाकरी चालली आहे, तिथं चिकन पण आपलं टाकले, गरम पाणी टाकलं शिजायला, आणि आपली इथं भाकरी पण एकदम तयार आहे, एकदम छान अशी. तर जेवायचं टायमिंग खूप असा चुकतो आहे, म्हणजे सगळेच आपापल्या पद्धतीने जेवत आहेत, म्हणजे की आता
सासऱ्यांना लागतं 9 वाजता जेवण, म्हणजे घड्याळ्याच्या टायमिंगनुसार जेवण लागते त्यांना, त्याच्यामुळे खूप पटपट करावं लागतं. आणि इथं बघा माझी भाकरी एकदम छान अशी फुगलेली आहे. तर तुम्हाला तर माहिती आपला तवा एकदम शॉर्ट आहे आणि त्याच्यामुळे भाकरी काय होते तव्याच्या एकदम बाहेर जाते, त्याच्यामुळे मला तेवढ्या पद्धत तेवढ्या जेवढा तवा आहे तेवढंच भाकरी मला करावी लागते. तर इथं बघा समीक्षा वेदांत खेळत आहेत मस्तपैकी, मोबाईल बघतायत. आणि असे तिघंजणं ज्यावेळेस प्रांजल 1 वर्षाची होती ना, त्यावेळेस तिघांचा फोटो असाच मोबाईलमध्ये आहे. आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहे. तर आई पण एकदम घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पळत आहेत, कारण पप्पा नजारा पण उशीर झाला तर पप्पा थोडेसे म्हणजे जास्त बोलतात नाही का, त्याच्यामुळे पटपट करावं लागतं, कारण त्यांना एवढी भूक लागलेली असते ना, म्हणजे आमच्या दोघींना पण एकदम असं पटपट काम करावं लागतं, म्हणून आई पण मला मदत करावं लागतात, कारण मला एकटीला सर्व होऊ शकत नाही. एकटीला होऊ शकतं पण आणायची भाजी लेट, त्यात एवढ्या पटकन म्हणजे 15-20 मिनटातच सर्व स्वयंपाक झाला पाहिजे, भाकरी म्हणा चपाती म्हणा भाजी म्हणा, एवढ्या लवकर 1/2 तासातच होईल असं नाही. चिकन शिजायला पण वेळ लागतो तुम्हाला तर माहिती, तर त्या हिशोबाने मला पटपट काम पण करावं लागतं. आणि प्रिशा जर रडत असली तर प्रिशाला मला थोडासा टाइम द्यावा लागतो, म्हणून आई मला थोडीशी मदत करू लागतात, भाजी बना कुठं मसाला भाजा म्हणा, तर त्या भाजून वगैरे ठेवतात. मी चपात्या भाकरी आणि भांडे वगैरे घासते आणि उरला वेळ तर मी भाजीला फोडणी पण देत असते, पण भाऊजी आल्यानंतर म्हटल्यानंतर त्यांना पण तिकडे जायचं होतं, तर त्याच्यामुळे आई पण असं पटपट काम करतायत, भाजी बनवतायत पटकन, कारण तिकडं ताई पण वाट बघत होत्या. तर आई पण एकदम छान अशी भाजी बनवतात, त्यांच्या हातची चिकनची भाजी म्हणजे खूप छान होते आणि छान लागते, मला आवडते. आणि कधीतरी आईंच्या हाताने बनवलेलं खाल्लं पण छान वाटतं, आईची आठवण येते नाही का. एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपल्या घरातला जर एखादा मोठा, त्यांच्या हाताला एक वेगळ्याच प्रकारची चव असते, तर छान वाटतं मला त्यांच्या हाताने भाजी बनवलेली. तर आता इथं भाजी पण आपली सर्व रेडी आहे, तर आता सर्वांना जेवायला बसायचं आहे. तर इथं भाऊजी हात वगैरे धुत आहेत जेवणासाठी. अजून मला भांडे घासायचे होते, कारण की प्रिशा रडत होती तर आई फक्त जेवणापुरती भांडी प्लेटा वगैरे घासते आहेत, कारण जेवायचं होतं सर्वांना. आणि तुम्हाला दाखवते घड्यात बरोबर किती वाजलेत आणि किती मिनटात आम्ही सासू आणि सुनेने किती लवकर स्वयंपाक केले, तुम्हाला कळणारच आहे पुढे किती वाजले होते घड्यात आणि आम्हाला किती घड्याच्या काट्याप्रमाणे पाळावं लागले. तर आई बोलले तोपर्यंत मी नेते, तोपर्यंत तू सर्व भांडे वगैरे घाल. तर म्हटलं ठीक आहे. आणि काय होतं ते अगोदर जेवतात, नंतर मला प्रिशाला जेवण वगैरे चारून मला जेवावं लागतं. कधीकधी आम्ही दोघं जेवतो, आई खूप लेट जेवतात कारण ते आमच्यासोबत जेवत नाही, त्याच्यामुळे त्यांचं टायमिंग पण माहीत नाही किती वाजता जेवतात, पण त्या बोलतात तुम्ही जेवून घ्या मग मी जेवते, मग आम्ही जेवून घेतो, कारण प्रिशा रडते तेव्हाच त्या खेळवतात, नाही तर प्रिशा रडायला लागलं तर मला जेवायला पण नाही भेटत, ते तिच्याकडूनच लक्ष. आणि चालले आता इथं आवरावर चालली, आता आई देत आहे सर्वांना वाढून देत आहे जेवण. तर इथं प्रिशा तर रेकॉर्डिंगचा आवाज येते थोडासा, तर त्याला थोडासा इग्नोर करा. भांडे पण एवढे पडतात, बापरे सांगताच सोय नाही, जेवढे माणसं त्या हिशोबाने भांडे पडतात. तांबे घेतला त्यायला पाणी घेतलं का आपण तिथंच ठेवतो, ग्लास घेतले तरी तिथंच ठेवतो, म्हणजे दिवसभर आपला वेळ सर्व भांड्यातच जातो. भांडे घासा लावा परत धुवा परत, दिवसभर म्हणजे सारखे भांडे पडतच असतात. जन्माला आले आणि भांडे घासा, म्हणजे अशी काही म्हण नाही, मी माझ्या मनाने तयार केलेली म्हण आहे. तर बरोबर आहे का, तुमच्या घरात पण असे एवढे सर्व भांडे घासायला पडत असतील, भांडे घासून घासून खूप कंटाळा येतो. तर मला स्वयंपाकाचे म्हणा आता तरी थोडेसे पडतात, आधी तर खूप पडायचे, आता भांड्याची संख्या थोडीशी कमी झालेली आहे. तर आता ते सर्व रेडी आहे, स्वयंपाक पण रेडी झालेला आहे, आता चला जेवणाची तयारी चाललेली आहे. आई नेत आहे जेवायला, तर मस्त चिकनचं कालवण भात भाकरी गरमागरम एकदम सर्वांनी या सर्वांनी जेवायला मस्त पैकी आपला बेत बनवलेला आहे आज आईंच्या हाताने बनवलेलं चिकनचं कालवण. तर चला मग सर्वांनी, आता इथं माझे भांडे पण सर्व घासून ठेवलेले आहेत बघा तुम्ही, जाई भर भांडे पडलेले आहेत. याच्यानंतर अजून मला जेवणाचे पण घासायचे होते, तर बघा तुम्ही घड्याळ्यात बघू शकता किती वाजलेले आहेत, तर बरोबर 9 वाजलेले आहेत. 9 काटा फक्त 5 मिनटं पुढे गेला आहे, तर आता इथे सर्वजण जेवायला बसलेले आहेत. आता मी जेवते लेट, कारण
प्रीशा झोपली होती तर मी उशिरा जेवते, एकटीच जेवते कारण टायमिंगच भेटलं नाही मला जेवायला. सर्वांनी या जेवायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.